लहान मुलांचे आपले एक वेगळे भावविश्व असते जे बघायला आणि त्याद्वारे अनुभवायला सगळ्यांनाच आवडते असे मत खाली डोकं वर पाय या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग यांनी व्यक्त केले. जीवनाचे तत्वज्ञान हसत खेळत सांगणे आणि पोहोचवणे किंवा उपरोधिक विनोदांनी चिमटा काढत त्याची जाणीव करून देणे या धर्तीवर आधारित खाली डोकं वर पाय हा चित्रपट आहे. यात गावातील दोन मित्र, एक सदन घरातील शाळेत जाणारा आणि दुसरा मेंढपाळ. शिकणारा मुलगा आपल्या मेंढपाळ मित्राला शाळेतल्या गोष्टी सांगतो, त्यामुळे मेंढपाळाची कल्पनाशक्ती वाढू लागते. एकदा त्या सदन घरातील मुलगा शहरात सर्कस बघून येतो आणि त्याचे वर्णन सर्वांना सांगतो. ते ऐकून मेंढपाळ मुलगा सर्कस बघण्याचा हट्ट करतो, काकांसोबत जातो, मात्र काका सर्कस दाखवत नाहीत हे कळल्यावर तो शहरात हरवतो. तासाभराने सापडल्यावर तो गावात परत येतो. परत आल्यानंतर मित्रांना मुंबई शहराचे वर्णन तो ऐकवतो. ते सर्कसशी अगदी मिळते जुळते असते. चित्रपटाच्या संकल्पनेविषयी या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय सिंग म्हणाले, मुले केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवल्याने चित्रपटाला एक जिवंतपणा येतो. त्यामुळे हल्ली लहान मुले केंद्रस्थानी ठेवून चित्रपट बनवण्याचे प्रमाण वाढत आहे. एकदा मित्राच्या गाडीवर भरधाव जात होतो तेव्हा हे तर एसएल वर्ल्ड पेक्षा भीतीदायक आहे हे सहज मनात आल्यावर वाटले हा उत्तम विषय होऊ शकतो. आपण जे जगतो त्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या माणसाने जर ते बघितले तर ते सर्कस सारखेच भासेल. रोज किती जोखीम घेऊन आपण राहतो याची जाणीव झाली. त्याच निरागस डोळ्यांनी ते सांगण्याचे ठरवले आणि चित्रपट उभा राहिला असेही त्यांनी सांगितले.